जाऊया. शाहू आंबेडकर ही जी आमची शक्तीस्थळ आहेत, याच्या याबरोबरच पोहरादेवी असेल, चौंडी असेल, भगवानगड असेल, गोपीनाथगड असेल आणि जेजुरी असेल, जिवा महाल, छत्रपती शाहू महाराजांची समाधी असेल आणि जिवा महालांच्या समाधीस्थळ आहे. जिवा महालांचा होता जिवा म्हणून वाचल्याशिवा, मरणार माहीत होतं तरी महाराजांचा जीव वाचवणारा हा बहुजन समाजातला जिवा, याच्याही स्मृतीस्थळी गेलं पाहिजेत, शिवा काशिंदाच्या स्थळी गेलं पाहिजेत. असे एक 5-6 दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्मृती आम्हाला द्या, आमच्या हक्काचं संरक्षण करायसाठी आम्हाला हिंमत द्या, ताकद द्या, ही मागणी करायसाठी या बहुजनांच्या स्मृतीस्थळावर आम्ही जाणार आहोत. आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्मृती मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण 500,000 गाळ्यांचा ताफा हा त्या त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊन की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील. आणि 20 तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी OBC-च्या हक्काच्या संरक्षणासाठी, कुणाला दिलंय याचा विरोध म्हणून नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी, आणि आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही, आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी. तुम्हाला मिळवत असताना तुम्ही मिळवलात, पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे. त्यासाठी संभाजीनगरला 20 तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही 20 तारखेला संभाजीनगरची सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत, त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत. सर्व OBC महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा, एकत्र येऊन लढावा, आपल्या हक्काचं संरक्षण करावं, संविधानिक संरक्षण करावं, ही त्यामागची भूमिका 20 तारखेमध्ये आम्ही मांडणार आहोत. असं आहे की OBC-मध्ये मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहताय किती OBC चेहरे आहेत, आणि आहेत तर अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उभवत आहेत. शेपूट घालून मुद्दाम शब्द वापरतो, त्यांना सत्ता महत्त्वाची आहे, OBC आणि आपल्या समाजबांधवाचं हित महत्त्वाचं वाटत नाही म्हणून ते शेपूट घातले आहेत. कोणी लढतो आहे तो एकटा पडणारच, कारण सत्ता आणि संघर्ष जर ज्यांना करायचा आहे तो समाजासाठी, तर त्याला एकटे पडत असतील तर हा समाज नक्कीच OBC म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी उभा राहील. नाही, हे वेळेवरची बैठक ठरली, आम्ही त्यांना निरोप मेसेज दिला, काही कारणास्तव आले नसतील. मी आता तायवाडे साहेब आमचेच नाहीत, आम्ही त्यांना 2-3 त्यांचं कार्यक्रम ते हॉस्पिटलचं उद्घाटन वगैरे त्यामुळे त्यांनी ते आले नाहीत, किंवा त्यांच्यापर्यंत मी फोन केला पण ते फोन 2-3 नॉट रिचेबल होता, कदाचित बाहेर असतील, नॉट रिचेबल होता, पण ते काही दूर नाहीत आमच्या.